अब्दुल सत्तार आणि सुसंस्कृतपणा याचं कोणतेही देणं घेणं नाही. अब्दुल सत्तार अजूनही रजाकारी निजामाच्या प्रवृत्तीनंच बोलत असतात आणि म्हणून त्यांच्याकडून याच्यापेक्षा जास्त अपेक्षा काय ठेवणार. स्त्रियांचा सन्मान करणं, स्त्रियांचा मान ठेवणं, एक समाजातील स्त्रियांचं एक वेगळं स्थान आहे त्याची जपणूक करणं, मला वाटतं या सगळ्या विषयाशी अब्दुल सत्तार यांना कोणतंही देणं घेणं नाही. सुप्रिया ताईंचा विषय असं वक्तव्य करणं हा समस्त महिला वर्गांचा अपमान आहे. म्हणून अशा पद्धतीनं अब्दुल सत्तारसारखी जी प्रवृत्ती आहे, गुलाबराव पाटीलसारखी जी प्रवृत्ती आहे, मोठं समाजानेच अशा प्रवृत्तीला गरीब असवलं पाहिजे. राजीनामाबाबत मी सगळ्यात आधी हा विषय असा मांडला आहे, माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांनी काल मांडला आहे की राष्ट्रीय महिला आयोगाने, कारण राष्ट्रीय महिला आयोग ही एक महिलांच्या विषयी काम करणारी एक मोठी संस्था आहे राष्ट्रीय स्तरावरची. ही बऱ्याच वेळेस अतिशय वेगवेगळ्या विषयात संवेदनशील असते, परंतु या विषयात एक मंत्री आणि ते एक पार्लमेंटेरियन एक यांच्याविषयी बोलतो, तर मला असं वाटतं सगळ्यात आधी त्यांनी याची दखल घेतली पाहिजे. आणि तक्रार कोणाकडे करणार, कारवाई कोण करणार, सगळे सारखेच आहे, त्यामुळे कोणाकडून कारवाईची अपेक्षा करणार हाही आमच्या समोरचा प्रश्न आहे. राजीनाम्याबाबत काय भूमिका आहे? नाही, राजीनाम्याबाबत निश्चित आम्ही सगळ्यात आधी राष्ट्रीय महिला आयोगाने याची दखल घेतली पाहिजे, त्याच्यानंतर निश्चित शिवसेना अब्दुल सत्तारांच्या या भूमिकेच्या विरोधात आहे.